नमस्कार, शुभाज कुकिंग स्टॉप या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीनं पिठलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी कृती बघू. सर्वप्रथम कढई गरम करून घेऊयात. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालणार आहोत. तेलामध्ये 2 कांदे मीडियम आकारात चिरलेले घालायचे आहेत. कांदे चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कांदा खमंग असा परतून झाल्यानंतरच तो बाजूला काढायचा आहे. सतत हलवत राहायचं आहे. कांदा लालसर होत आला की मग तो आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला कांदा आता लालसर होत आहे. वाससुद्धा खूप खमंग सुटलेला आहे. आता हा कांदा आपण वेगळ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत. कांदा काढून झाल्यानंतर 2 ते 2.5 चमचे तेल घालणार आहोत. तेलामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी 1/2 चमचा. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की आपल्या पिठल्याला खमंग वास येईल. मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण 1/2 चमचा जिरे घालणार आहोत. जिरेसुद्धा चांगले तडतडू द्यायचे आहेत. त्यानंतर आपण मीडियम आकारात चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहोत. हिरव्या मिरचीचे माप आपण मिरचीच्या तिखटपणावरती ठरवू शकतो, पण पिठलं शक्यतो हे तिखटच असले पाहिजे. इथे माझ्याकडची मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा घालणार आहोत. कांदा पहिल्यांदाच भाजून घेतला असल्यामुळे तो जास्त परतायचा नाही आहे. फोडणीत कांदा परतून झाल्यानंतर त्याला आणखीन खमंगपणा येणार आहे. आता यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घालणार आहोत. हळद घालून झाल्यानंतर हळद जळू नये म्हणून गॅस बारीक ठेवायचा आहे. आता यामध्ये थोडी मी कोथिंबीर घालणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यामुळे आपल्या पिठल्याला एक वेगळ्या प्रकारचा स्वाद येणार आहे. थोडी कोथिंबीर आपण ठेवलेली आहे गार्निश करण्यासाठी. सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर यात आपण आता पाणी घालणार आहोत. मी साधारण 2 ते 2.5 वाट्या पाणी घातलेले आहे. आपण आपल्या आवडीनुसार पिठल्याची कन्सिस्टन्सी ठरवू शकतो. मला पातळसरच पिठले आवडते, म्हणून मी 2 ते 2.5 वाटी पाणी घातलेले आहे. आपण या पाण्याला तो उकळी आणणार आहोत. पाण्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालणार आहोत. मीठ पूर्णतः ढवळून एकजीव करायचे आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता आपण डाळीचे पीठ यामध्ये वेरणार आहोत. पीठ वेरताना एका हाताने थोडे थोडे पीठ पाण्यात टाकायचे आहे आणि दुसऱ्या हाताने सतत
हलवत राहायची आहे, त्यामुळे त्या पिठाची गुठळी तयार होत नाही. ह्या पद्धतीनं पिठलं केलं की त्याची चव खूप छान लागते, पण काही जण गुठळ्या होण्याच्या भीतीने अशा प्रकारे पिठलं करत नाही. पीठ खालीच पाण्यात भिजवून टाकले जाते, त्या पिठल्यापेक्षा हे पिठलं खूप खमंग आणि चविष्ट लागते, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. सतत एक हात हलवत राहायचा आहे. पळी किंवा उलटण्याच्या साह्याने आपण हलवत राहायचं आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, पण काही गुठळ्या झाल्या तरी काही काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला पिठल्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे हे ठरवूनच पीठ घालायचे आहे. थोडंसे पातळसर ठेवायचे आहे, कारण शिजत आल्यानंतर ते परत घट्ट होत जाते. मला पातळसरच पिठले आवडते, म्हणून मी अडीच वाटीसाठी फक्त पाऊण वाटीच पीठ घातलेले आहे. तुम्ही बघू शकता थोड्याशा गुठळ्या दिसत आहेत इथे. म्हणून आपल्याकडे एक सोपी ट्रिक आहे यासाठी, तीही मी तुम्हाला सांगणार आहे. एक उकळी आणलेली आहे, आता आपण याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ 1 ते 2 मिनटं ठेवणार आहोत. आपण बघूयात आपलं पिठलं छान उकळी आलेली आहे, रटरटीत शिजतं आहे आपलं पिठलं. थोड्याशा गुठळ्या या उकळीमुळं मोडून जातात, पण काही गुठळ्या तशाच राहतात, त्या तशाच खाण्यात मजा असते. पण जर आपल्याला त्या आवडत नसतील तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते की त्याच्यावरती थोडंसं गार पाणी शिंपडायचं आहे. ज्या पद्धतीनं मी शिंपडलं 2 ते 3 वेळेला तसं शिंपडायचं आहे, आणि परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं पिठलं शिजवायचंय. गार पाण्यामुळं तयार झालेल्या गुठळ्या आपोआप फुटतात आणि पिठल्यातल्या गुठळ्या कमी होतात. परत आपण 2 मिनटं ठेवूयात झाकण. गॅस बारीक ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता आता पिठल्यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाहीत. थोड्याफार राहिल्या असतील तर त्या पळीच्या साह्यानं आपण फोडायच्या आहेत, पण गार पाणी घातल्यामुळं पिठल्यात आता तुम्हाला गुठळ्या दिसत नाही आहेत. पिठल्याची कन्सिस्टन्सी बघा, पळी सांड अशी पिठलं तयार झालेलं आहे. आपलं पिठलं तयार झालेलं आहे, पण आता शेवटची स्टेप राहिलेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत. तूप घातल्याने पिठल्याला एक छानशी चव येते. काही लोकांना शेंगतेल घालूनही पिठलं खायला आवडतं, ते शेंगतेल आपण ताटात घेतल्यानंतर घालू शकतो, पण तुपानं ह्याच्यामध्ये खमंग चव येते. आता परत आपण 1 मिनटं झाकण ठेवून शिजवूयात. तुम्ही बघू शकता आपलं पिठलं छान रपरपीत तयार झालेलं आहे, कुठेही गुठळ्या तुम्हाला दिसत नाही आहेत. हे पिठलं आपण सर्विंग बाउलमध्ये काढू. कोथिंबीर आणि तूप घातलेले हे आपले खमंग पिठलं कांदा भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.